ईडी आणि ईडीचे छापे याबद्दलच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या किंवा मोठ्या बिझनेसमॅनच्या घरी कार्यालयावर छापे पडले अशा बातम्या आपण नेहमी वाचत असतो सध्या अशाच एका बातमीची जोरदार चर्चा आहे ज्यात ईडी आहे छापेमारी आहे आणि केंद्रस्थानी आहे दाऊद इब्राहिम नेमकं काय घडलंय चर्चेत आलेले अबू बाकर आणि हसीना बारकर कोण आहेत या सगळ्यात महाराष्ट्रामधल्या नेत्याचं नाव चर्चेत का आलंय ही सगळी माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे पत्रकार परिषदांमधून आरोप प्रत्यारोप म्हणून नित्याच झाले त्यातच ईडीनं मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊची संबंधित एका प्रकरणात गुन्हा दाखल केला होता त्याच्या तपासात मनी लॉन्ड्रिंग प्रकरण समोर आलं त्या आधारे गुन्हा दाखल करून ईडीनं अंडरवर्ल्ड आणि दाऊदचे कनेक्शन असलेल्या लोकांना रडारावर घेतलंय दाऊद इब्राहिमबद्दल बद्दल माहीत नसेल असा माणूस शोधून सापडणं अवघड आहे मुंबईच्या डोंगरी भागात राहणारा पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद इब्राहिम कासकरनं छोट्या मोठ्या गुंडगिरीपासून सुरुवात केली आणि अंडरवर्ल्डमध्ये बस्तान बसवलं एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्फोटांनंतर तो भारताचा सगळ्यात मोठा शत्रू बनला तेव्हापासून तपास यंत्रणांनी दाऊदला पकडण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले दाऊदनं सरेंडर करतो असंही सांगितलं होतं मात्र त्याच्या आटी तपास यंत्रणांनी मान्य केल्या नाहीत अशा बातम्याही माध्यमांमध्ये आहेत सध्या मात्र दाऊद चर्चेत आलाय तो ईडीचे छापे आणि अबू बाकरला झालेल्या अटकेमुळे आता हा अबू बाकर कोण आहे अबू बाकर अब्दुल गफूर शेख असं पूर्ण नाव असणारा अबू बाकर एकेकाळी मुंबईतला खूप प्रसिद्ध स्मगलर होता दाऊदचे खास समजले जाणारे मोहम्मद आणि मुस्तफा डोसा यांच्यासोबत त्यानं सोनं कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी केली सगळ्या देशाला हादरवणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करण्यातही बाकरचा समावेश होता पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं चा, मुंबईमध्ये स्फोटांसाठी वापरण्यात आलेला आरडीएक्स उतरवण्याचं काम बाकरनं केलं होतं भारतानं त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती जवळपास एकोणतीस वर्ष त्याचा तपास केल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अबू बाकरला पकडण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आलं त्याच्या चौकशी दरम्यान अनेक खुलासे होतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे दाऊद आणि अबू बाकर सोबतच ईडीच्या छाप्यांमुळे आणखी एक नाव चर्चेत आले ते म्हणजे हसीना पारकर इडीनं हसीना पारकरच्या घरावर छापा मारल्याचं वृत्तही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालंय हसीना पारकर ही दाऊदची बहीण दाऊदला एकूण चार बहिणी मात्र अंडरवर्ल्डमध्ये डायरेक्ट वर्चस्व असणारी हसीना ही एकटीच होती तिचा नवरा इस्माईलचा अरुण गवळी गँगनं निर्गुण खून केला त्यानंतर तिनं सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतली असं म्हणायचे की त्या काळी मुंबईत कोणतीही बिल्डिंग उभी करण्यासाठी हसीनाची परवानगी घेणं गरजेचं होतं अवैध बांधकाम बॉलिवूड यांच्या सोबतच हवाला रॅकेटमध्येही तिचा समावेश होता आपल्या बहिणीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दाऊद हसीनांना अंडरवर्ल्डमध्ये काम करण्याच्या विरोधात होता मात्र हसीनाला पॉवर मिळवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे तिने ही लाईन सोडली नाही अखेर दोन हजार चौदामध्ये मध्ये तिचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं यासोबतच इंडिया टुडे या संकेतस्थळानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार याच प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये महाराष्ट्रातला एक नेता ही ईडीच्या रडारखाली आहे तपासात त्याच्याबद्दलची आणखी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रातला हा नेता कोण असेल याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं खरंच महाराष्ट्रातल्या नेत्याचं दाऊदचे कनेक्शन असू शकेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका